चलो छत्रपति शिवाजी महाराज की तरह और हम यहाँ पर आए और हम तुम्हारे सामने खड़े हुए। बस इतना ही कहना चाहता हूँ कि जिस भारत के संविधान ने हमें आकर हमारे विद्यार्थियों ने एक इतिहास लिखा है, हमारे प्रिंसिपल मैडम हो चाहे शिक्षक हो, हम तो किसी ने नहीं रोका। नागरिक है लेकिन आज वर्तमान सरकार ने ऑगस्ट क्रांती दिन आम्हा समस्त आदिवासी बांधवांचा हा उत्सवाचा दिवस असतो, पण आज 9 ऑगस्ट रोजी आम्ही मणिपूरमध्ये झालेल्या हत्याकांडाविरुद्ध उठून पेटून उठलेलो आहो आणि त्या विरोधात आम्ही केंद्र सरकारला एक निवेदन सादर करणार आहो की हत्याकांड ज्या दिवसापासून घडलं त्यानंतर 2 महिने उलटूनही कुठलीच कारवाई केंद्र सरकारने त्या विरोधांवर केलेली नाही आहे आणि आमची अशी मागणी आहे की तेथील हत्याकांड ज्यांनी घडवलं त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि आज समस्त संघटनेतर्फे जन आक्रोश मोर्चा हा यवतमाळमध्ये आम्ही प्रस्थापित केलेला आहे, त्या समस्त संघटनेच्या वतीने आम्ही केंद्र सरकारला एक निवेदन देणार आहोत की तेथील आदिवासींवर महिलांवर विशेषतः जो अत्याचार होत आहेत त्यांच्यावर बलात्कार घडले जात आहेत आणि विविध माध्यमांतून त्यांचे विविध प्रकारचे अत्याचार तिथले लोक मणिपूरमध्ये करत आहेत, तर आज समस्त भारतीयांची एकच मागणी असायला पाहिजे की मणिपूरमधील जे आत्ताचं केंद्र सरकार आहे ते बरखास्त होऊन तिथे राष्ट्रपती लागवट ही लागू झाली पाहिजे। आणि एक विशेष बाब म्हणजे इथे आज भारताच्या उच्च पदावर जिथे आदिवासी महिला आज राष्ट्रपती आहे आणि या भारतामध्ये अशी निंदनीय घटना जी घडते आहे ती प्रत्येक भारतीयांसाठी लज्जास्पद आहे। या घटनेचा प्रत्येकाने जनस्तरावरून निषेध नोंदवावा एवढीच आमच्या समितीमार्फत निवेदन आम्ही सरकारला देणार आहोत। काय नाव आपलं? माझं सौ वैशाली रमेश केरा। हा सर मोर्चा जो आहे जागतिक आदिवासी दिन उत्सव समितीने काढलेला, या मोर्चाचा खरा उद्देश आहे की मणिपूरमध्ये जे कुकी समाज आहे आदिवासी, या आदिवासी समाजावर खूप अन्याय अत्याचार होऊन राहिले, त्यातले 2 महिन्यापूर्वीचे व्हिडिओ आत्ता व्हायरल होते आहे आणि तिथल्या महिलांसोबत इतके घाणेरडे कृत्य केले जात आहे, त्यांची हत्या केली जात आहे, बलात्कार केला जात आहे, या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि तिथल्या राज्य सरकारने केंद्र सरकार त्यांचंच असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची त्यावरती कारवाई केलेली नाही आहे, का बरं विलंब केला जात आहे, न्यायदंडाधिकाऱ्याकडे तसा FIR का दिला जात नाही आहे, असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तर आमच्या समाजाला मिळाली नाही आहे। याचा अर्थ आम्ही समजतो आहे का या भारतामधला आमचा आदिवासी समाज नष्ट करण्याचा, तिथली संस्कृती नष्ट करण्याचा हा त्यांचा लाव आहे, हा आमचा सरळ आरोप आहे आणि या निषेधार्थ आम्ही आज त्यांना निवेदन देऊन त्यांना या प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी येतो आहे। मी प्राध्यापक नीना सुरपाम, समिती अध्यक्ष। काय